नवापूर तालुक्यातील चिंचपाडा व नवापूर शहरालगत कोठडा रेल्वे रुळावर रस्ता दुरुस्तीचे काम गेल्या 4 दिवसांपासून सुरू होते। या मार्गावरील वाहतूक दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती। दरम्यान दिनांक 31 डिसेंबरच्या रात्रीपासून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे। नवापूर व चिंचपाडा रेल्वे रुळावरील रस्ता दुरुस्ती झाल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केलं आहे, परंतु चिंचपाडा रेल्वे गेट येथील गतिरोधकाची अधिक उंची वाढल्याने डोकेदुखी झाली आहे। चिंचपाडा व नवापूर रेल्वे क्रॉसिंग सध्या 4 ते 5 दिवस बंद ठेवून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम करण्यात आले होते। दरम्यान चिंचपाडा येथील रेल्वे क्रॉसिंग रस्त्यावरील चिंचपाड्याहून नवापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील गतिरोधक अधिक उंच असल्याने त्या ठिकाणी कार, रिक्षा, छोटे वाहनाचे तळ खाली घासले जात असून त्या ठिकाणी वाहनाचे आवाज होत आहेत, तर वाहन चालकास धडकी भरली जात आहे, वाहनांचे नुकसान होत आहे। त्या गतिरोधकाची उंची कमी करण्याची मागणी वाहन चालक व प्रवासी वर्गाकडून करण्यात येत आहे। नवापूर शहरातील प्रवेशद्वाराजवळ अर्धवट रस्ता तयार केल्याने त्या ठिकाणी अवजड वाहन भरधाव वेगाने जात असल्याने धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। याबाबत अनेक वेळा तक्रार करून देखील उपाययोजना केली जात नाहीये। महामार्ग लगत असलेल्या व्यावसायिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, तसेच शहरातील नागरिकांचा देखील आरोग्यावर परिणाम होत आहे। नवापूर शहरातील महामार्ग नादुरुस्त झाल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।